आमच्याकडले उद्योग उघडून देणार असेल तर आमचा असेल, पण ते मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील तर आश्चर्यकारक आहे. युपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज बघा, राजकारणाचे धंदे बंद करा. तिथे मुंबईचे फिल्म इंडस्ट्री ऐसा खूप शिष्य लोक जात असतात, अमिताभ बच्चन हो, माधुरी दीक्षित हो, तो यहाँ से उठकर वहाँ जाके रहेंगे लखनऊ में. सर योगी आदित्यनाथ आज कालपासून मुंबईत आहेत आणि आज देखील बैठकी होणार आहेत, अनेक उद्योग असेल अनेक व्यवसाय असेल त्यांच्यावरती बैठकी होतात. काल देखील भेटी झालेल्या आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भगतसिंग कोश्यारी. म्हणजे असं आहे की भेटी होत असतात, मुख्यमंत्री आहेत, पण मुंबईचे रोड शो कशा करता करताय? मी काल सुद्धा सांगितलं, जर ते इकडल्या उद्योगपतींना भेटायला आले असतील, काही चर्चा करणार असतील त्यांच्या राज्याच्या विकासासंदर्भात, तर त्याच्यावरती आक्षेप घेण्यासारखं नाही आहे. पण आमच्याकडले उद्योग उघडून घेणार असेल तर आमचा आक्षेप, पण ते मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील तर आश्चर्यकारक आहे. गुंतवणुकीसाठी रोड शो करण्याची गरज काय? आपण इथे राजकारण करायला आलाय की आपल्या राज्याच्या विकासासाठी मुंबईची मदत घ्यायला आलाय? म्हणजे आता मी आज वृत्तपत्रात वाचलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री हे जागतिक गुंतवणूकदारांच्या कॉन्फरन्सला दावोसला चाललेले आहे. इथे एक जागतिक परिषद असते गुंतवणूकदारांची, म्हणजे तिथे जाऊन आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावतच्या रस्त्यावरती? मग हे युपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज का? बघा, हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण आलेला सन्मानानं आलेला, सन्मानानं आपण इथून निघून जा, चर्चा करा. तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आदर आहे तो राहील, पण शक्यतो हे राजकीय उद्योग इथेहून करू नका, इतकंच मी सांगू इच्छितो. फिल्म इंडस्ट्री में भी कुछ लोगों को मिलने जा रहे हैं योगी जी? देखिए, मिलने दीजिए, उसमें क्या, मुंबई की फिल्म इंडस्ट्री है वो पूरे देश की है. दादा साहेब फाळके ने देश के फिल्म इंडस्ट्री की नींव रखी, वो महाराष्ट्र के थे, लेकिन पूरे देश में इंडस्ट्री बढ़ गई ना. तो अगर योगी जी फिल्म सिटी बनाना चाहते हैं तो उसका स्वागत है. देश के हर प्रांत में होने चाहिए. दक्षिण में सबसे ज्यादा अच्छी फिल्म सिटी है, आंध्र प्रदेश में है, बहुत सी बात में मुझे बताइए. लोग तो यहाँ ही रहेंगे, काम तो यहाँ करेंगे, लेकिन अगर किसी राज्य में सिने उद्योग को बढ़ावा देने के लिए वहाँ की सरकार से काम करना चाहती है तो देश के विकास में उनका योगदान होता है. आज रोड शो भी है उनका. मैंने कहा ना, रोड शो की जरूरत क्या है मुंबई में? आप अगर आप इन्वेस्टर्स को आकर्षित करने के लिए आए हो, आप यहाँ के उद्योगपतियों से बात करने के लिए आए हो, आप अपने राज्य के विकास के लिए मुंबई का योगदान देने के लिए आए हो, तो ये रोड शो किस लिए भाई? अभी हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री और इंडस्ट्री मिनिस्टर दावोस में जा रहे हैं इन्वेस्टमेंट लाने के लिए, यहाँ फॉरेन इन्वेस्टमेंट, तो उधर वो जाके दावोस के रोड पर रोड शो करेंगे क्या? नहीं ना. तो ये राजनीति जो चल रही है मुंबई में, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, बंद करो. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याबाबतीत रणनीती आखली जाते. म्हणजे काय असतं रणनीती? तुम्हाला माहितीये रणनीती म्हणजे काय? खोके, पेट्या, पाकिट, कुठे कशी वाटायची, कोणाला कसं विकत घ्यायचं, ही रणनीती असते त्यांची. रणनीती जी आहे, लोक ठरवतील, मतदार ठरवतील काय करायचं, वाट बघतायत ते, खोकेवाले कधी येत आहेत. तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा त्यांच्याकडनं केला जातो. कोणाकडून? राहुल शेवाळेंकडून. बापरे, होय का? फार मला असं वाटलं अणुबॉम्बच पडला मुंबईवर. अशा रोज आम्हाला नोटीस यायच्यात. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख, औरंगजेबजी त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आलं. औरंगजेबजी उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील,
त्याच्यावर असते त्या पक्षाची रोजी रोटी आहे. सर, उद्धव ठाकरे यांची नाशिक मध्ये सभा होणार आहे का जानेवारीच्या? तयारी सुरू आहे. कशा प्रकारे ही सभा? गोल्फ क्लब वरती एक विराट सभा उत्तर महाराष्ट्राच्या संदर्भात होण्याची तयारी सुरू होईल. ओके. किती आवडतं तुला? एकदम सेट ठेवलं.